उद्यापासून सय्यदवरवडेत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ। मौजे सय्यदवरवडे तालुका मोहोळ येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात होणार आहे। हा पारायण सोहळा हनुमान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताह मेळाव्यात काकड आरती, अभिषेक, प्रवचन, कीर्तन संपन्न होणार आहे। दिनांक 3/5/2022 हरिभक्त परायण श्री केराप्पा उरवणे महाराज सय्यदवरवडे यांचे प्रवचन, तर हरिभक्त परायण शरद शिंगाडे महाराज सारोळे यांचे हरिकीर्तन। दिनांक 4 हरिभक्त परायण हौदुंबर साळुंके महाराज कुरुल यांचे प्रवचन, तर ॲडव्होकेट हरिभक्त परायण सिद्धेश्वर महाराज संगेवाडे यांचे हरिकीर्तन। दिनांक 5 हरिभक्त परायण नागनाथ महाराज भलभले सय्यदवरवडे यांचे प्रवचन, तर हरिभक्त कुमारी वैष्णवी कोकाटे तांबोळे यांचे हरिकीर्तन। दिनांक 6 हरिभक्त परायण नामदेव कदम यांचे प्रवचन, तर हरिभक्त भगवंत चव्हाण महाराज माळखांबी यांचे हरिकीर्तन। दिनांक 7 हरिभक्त परायण अमुक सिद्ध महाराज मेटकरी नजीक पिंपरी यांचे प्रवचन, तर हरिभक्त परायण अंकुश काळे महाराज यांचे हरिकीर्तन। दिनांक 8 हरिभक्त परायण महादेव वाघमोडे यांचे प्रवचन, तर हरिभक्त कुमारी वैष्णवी दायगुडे इंदापूर यांचे हरिकीर्तन। दिनांक 9 हरिभक्त परायण रघुनाथ सुतार महाराज टाकळी यांचे प्रवचन, तर हरिभक्त गायनाचार्य सौ गीतांजली अभंग भुजबळ मुंबई यांचे हरिकीर्तन होणार आहे। सायंकाळी सहा ते सात या वेळेत प्रवचन, तर रात्री 8 ते 10 हरिकीर्तन, तर रात्री 11 ते 4 या वेळेत हरिजागर संपन्न होणार आहे। तर मंगळवार दिनांक 10/5/2022 सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण भाऊसाहेब कदम महाराज घाटणे यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे। दिनांक 3 सकाळी 7 संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेच्या पूजनाने या सप्ताहाची सुरुवात, तर मंगळवार दिनांक 10 काल्याच्या कीर्तनाने याची समाप्ती होईल। तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी सय्यदवरवडे प्रतिनिधी भाऊसाहेब कदम। लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।